वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात सततचा दुष्काळ आहे. या 3 वर्षात शेतकरी पूर्ण होरपळून निघाला आहे. दुष्काळाला कंटाळून शेणगाव तालुक्यातील नामदेव पतंगे या अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक चणचण भासत असल्यानं किडनी घ्या पण बियाणं द्या अशी करुण मागणी या शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी नामदेव पतंगे हे मागील सतत 3 वर्षांपासून शेती व्यवसायात प्रचंड कोंडीत सापडले आहेत. बँकेकडून घेतलेले कर्ज परत कसे करायचे असा प्रश्न त्यांना पडलाय. त्यातच या वर्षीच्या गंभीर दुष्काळामुळे हे कुटुंब होरपळून गेले. जाणून घेऊयात या शेतकऱ्याच्या तोंडून त्याच्या व्यथा. तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं. ते निवेदनामध्ये असं नमूद केलं की मुख्यमंत्री साहेब, आज आम्हाला सलग 3 वर्षापासून कुठल्याही प्रकारचा माल झाला नाही, बँकही कर्ज द्यायला तयार नाही. आणि त्यामुळं मी काल एक तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. त्यामध्ये असं सांगितलं की साहेब, आमच्या किडण्या घ्या आणि आम्हाला शेत पेरायला खत बी द्या, कारण आमच्याजवळ किडण्याशिवाय दुसरं विकायला काहीही शिल्लक राहिलेलं नाही, कारण आज आमचे घरदारंसुद्धा घाण पडलेले आहेत. त्यामुळं प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा आम्ही स्वतःच्या किडण्या काढून मुख्यमंत्र्यांच्या हातात देऊ, याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे पेरणीसाठी लागवडीचा खर्च सुद्धा वसूल झालेला नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. अल्पशा पावसामुळे या वर्षी खरीप पेरणी करायची कशी हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. आता प्रशासन यावर काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.